आम्हाला इथलं काहीच माहिती नव्हतं. मी आणि वक्रतुंड आम्ही पहिल्यांदाच आलोय मुंबईला. जग्गा भाऊ आहेत ना, त्यांनी आम्हाला पत्ता देऊन ठेवला होता. तो पत्ता आम्ही त्या रिक्षावाल्या दादांना दाखवला. ते म्हणाले मी पोचवतो तुम्हाला तिथपर्यंत. मग त्याच्यानंतर ते दुसरे दादा आले, त्यांनी मला बोलण्यात गुंतवलं आणि मला घेऊनच गेले. आणि माझं वक्रतुंड इकडेच राहिला. हृदयात गुंजते तू आणि तुझे तराणे, भरते सरंग सारे तू रंग नव्याने. श्वासांची स्पंदने तू तू ध्यास या जीवाचा, तू ध्यास या जीवाचा. प्रीत सुगंध तू तू श्रावण रिमझिम पाणी, शब्द सूर गीत गाणी तू माझी कहाणी. देवयानी 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 देवयानी. पण मला एक गोष्टीची खात्री होती, माझा वक्रतुंड मला शोधून काढणार. ताता ताता तुम्ही त्याला आधार दिलात ना, त्याच्याबद्दलच सांगतोय तो. या जगात जशी त्या रिक्षावाल्यांसारखी वाईट माणसं आहेत ना, तशी तुमच्यासारखी चांगली माणसं बी आहेत. लय उपकार झाले तुमचे आमच्यावर. प्लीज हे असं उपकार वगैरे मानण्याची काहीच गरज नाहीये. एक माणूस म्हणून जे काही करताय तर मी तेवढंच केलं. बरं, यापुढे काय करायचं ठरवलंय? जग्गा तो माझा भाऊ आहे, त्याच्याच घरी जाणार होता मी आता.